प्रहार मिलिटरी स्कूल व रोटरी क्लब ALT नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रोटरी क्लब ALT अध्यक्षा सुषमा देशमुख व प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मान्यवरांनी भारतमाता पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. निरनिराळ्या शाळांमधून अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या सृजनात्मक कौशल्याचा योग्य उपयोग करून कौशल्यपूर्ण प्रतिकृती साकारावी या उद्देशाने दरवर्षी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. दिनांक 30 व 31 ऑगस्ट अशा 2 दिवसात ही कार्यशाळा संपन्न झाली. 2 सप्टेंबर 2024 रोटरी क्लब ALT व प्रहार मिलिटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी रोटरी क्लब ALT अध्यक्षा सुषमा देशमुख, प्रमोद मिसा NDA सचिव, शिल्पाली भालेराव प्रोजेक्ट सचिव व मार्गदर्शक तसेच परीक्षक म्हणून वैशाली कुंभारे, वैशाली कावरे उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रहार मिलिटरी स्कूलच्या आदरणीय मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी रोप व स्मृतिचिन्ह देऊन केले. या स्पर्धेत 150 मुलांनी सहभाग दर्शवला. नागपुरातील 25 शाळांमधून. नमस्कार, मी डॉक्टर सुषमा देशमुख, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ नागपूर ELIT. आज इथे प्रहार स्कूलमध्ये त्यांच्या विद्यमाने आपण इथे गणेश शेड्यूल, मेकिंग गणेश शेड्यूल ऑफ सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी, वेगवेगळ्या शाळेतील वेगळ्या मुलांनी गणपतीच्या सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत. आणि या गणपतीच्या मूर्ती खरंच बनवताना एक वेगळंच दैवी त्याच्यामध्ये शक्ती असते. कारण मी नेहमी म्हणते की कसंसं हे छोटेसे मुलं म्हणजे खरंच हे देवहात असतात की ज्यांनी या छोट्याशा आपल्या हातांनी सुंदर मूर्ती बनवल्या आहेत. अगदी तन मन धन लावून त्यांनी हा म्हणजे तन मनाने त्यांनी मूर्ती सुंदर बनवलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या मुलांच्या, अगदी 5वीपासून ते 10वीपर्यंतच्या मुलांनी खूप सुंदर पद्धतीने मूर्ती बनवल्या, स्वतः रंगवल्या आणि त्या इथं सुंदरसा असं डिस्प्ले आहे. तर मला असं वाटतं ही जी गणपती येण्याच्या आधीची जी सुंदरशी ही एक ॲक्टिव्हिटी आहे ही सगळ्यांना प्रेरणादायी ठरावी. आणि गणपतीचे जे वेगळं, आपण एक गणपती एक सुंदर देवाची उपासना म्हणजे एक वेगवेगळ्या शक्तींचा असा असलेला गणपती आहे, पंचमहाभूत तत्व असलेला गणपती, आणि त्याची आपण आराधना करण्यात या सुंदरशा अशा देवहाताने ज्यांनी जे गणपती बनवलेत ते निश्चितच सगळ्यांसाठी खूपच प्रेरणादायी. प्रमोद मिसाळ, सेक्रेटरी ॲडमिन रोटरी क्लब ऑफ नागपूर ELIT. पहिल्या दिवसापासून मी इथे उभ्या आणि बघतो आहे मुलांचं क्रिएटिव्हिटी. हे गणपती म्हटलं की विद्येचं आद्य देव आहेत आणि गणपतीची वेगवेगळ्या हा गणपती हा वेगवेगळ्या आकारामध्ये कसा घडवणार तसा घडतो आणि मुलांनी आपले कौशल्य वापरून त्याची मूर्त्या त्या मूर्त्या बनवल्या, खरंच त्या आपल्या वाखाण्यासारख्या आहे. आणि हे जे आपलं प्रदर्शन याचं घडवलं त्याचं इको फ्रेंडली, हा जो इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचा जो थीम होता हा मुलांनी व्यवस्थित पाळून त्या गणेशाच्या मूर्ती बनवल्या, हा फारच सुंदर आहे. तर मी शरदचंद्र भावे CP&Bearer संस्थेच्या वतीने बोलतो. माझ्या सहकारी आणि मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी या नेहमीच अभिनव कार्यक्रम चालवतात. प्रहार माध्यमिक विद्यालय हा मी शिस्तीसाठी ओळखतो, परंतु या ठिकाणी त्यांनी कलेच्या माध्यमातून जे मुलांचे गुण द्विगुणित केले आहेत ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. 24 शाळांच्या मुलांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसून आली. कोणी हातामध्ये असलेला गणपती, कोणी विमानावर उड्डाण घेणारा गणपती, आणि गणपती हे आपलं स्फूर्तीस्थान आहे. म्हणजे प्रत्येक मराठी माणूस, मला आठवतो मी शाळा कॉलेजमध्ये जेव्हा गेलो बिहारमध्ये, मला त्यांनी विचारलं की तुमचा सगळ्यात मोठा सण कोणता, आणि मी म्हणालो तो गणपती उत्सव. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते म्हणाले दिवाळी नाही, नाही पूजा नाही, नाही गणेशोत्सव. तो आज माझ्या मनात आहे आणि मला खूप मनापासून वाटतं की पुन्हा लहान व्हावं आणि प्रहार माध्यमिक विद्यालयामध्ये भाग घ्यावा. नमस्कार, मी वैशाली कावरे आणि माझे क्रिएटिव्ह क्राफ्ट ड्रॉइंग पेंटिंग क्लासेस सिव्हिल लाईन्सला आहे. आणि इथे प्रहार मिलिटरी स्कूलला जो कॉम्पिटिशन झाला त्यासाठी मी जज होते. आणि मला वाटतं जजमेंट करणं हा खूप कठीण पार्ट आहे. इतके सुंदर गणपती, इतके क्रिएटिव्ह कलर कॉम्बिनेशन सुंदर आणि खूप सुबक सुंदर असे गणपती मुलांनी तयार केले.
आणि त्यात फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज देणं हे खूप कठीण कार्य आहे. सर्वच मुलांनी खूप सुंदर क्रिएशन केलेलं आहे आणि रोटरी क्लब आणि प्रहार मिलिटरी स्कूल यांनी हा जो इतका सुंदर कॉम्पिटिशन घेतली त्यासाठी त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि मुलांनी पण खूप सुंदर काम केलं. मी सगळ्याच मुलांचं अभिनंदन करते. नमस्कार, मी वंदना कुलकर्णी, प्रिन्सिपल प्रहार मिलिटरी स्कूल, रवीनगर, नागपूर. जो कॉम्पिटिशन आम्ही ऑर्गनाईज केली आहे त्याच्यात 24 स्कूल्स अँड 144 स्टुडंट असे त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. याच्यासाठी मी रोटरी क्लब नागपूर एलिट यांचं धन्यवाद करते. त्याच्यासोबत आपल्या शाळेचे सगळे शिक्षकवृंद, नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांचं कोऑपरेशन मिळून ही जी एक सक्सेसफुल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांचे हार्दिक धन्यवाद देते. धन्यवाद.